शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकीवरून दिल्ली गाठली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू दिल्लीला गेले. 3 दिवसांपासून अमरावती येथून शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन कडू शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात पोहोचलेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण होले यांनी. दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू थेट दिल्ली रवाना झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत राज्यमंत्री बच्चू कडू. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपला मोर्चा हा दिल्लीकडे कशा प्रकारे रवाना झालेला आहे. भाऊ, मला तुम्ही सांगा की आपला मोर्चा दिल्लीकडे रवाना झाला आहे, किती शेतकरी आणि किती कार्यकर्ते आपल्यासोबत आहे? 4 तारखेला निघालो होतो, आता 8 तारीख आहे. 4 दिवस झाले आम्ही दुचाकीवर खुद प्रवास करतो आहे. कमी जास्त व्यवस्थेचा विषय जरी नसला तरी अतिशय मनात एक जिगर आहे का आम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी जात आहोत. त्याचा एक वेगळा आनंद घेऊन आम्ही हा प्रवास करतो आहे. किती प्रवास झाला हे आठवत नाही, कारण सध्या डोक्यात आमच्या दिल्ली आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या डोक्यात दिल्ली असल्यामुळं प्रवासाचं अंतर जरी फार गाठलं असेल तरी विचार मात्र आम्ही दिल्लीपर्यंत जाईपर्यंत आणि आंदोलन यशस्वीपर्यंत आमचं मन थांबणार नाही. तेव्हा जेव्हा जिथपर्यंत हे मागण्या पूर्ण होत नाही तेपर्यंत आम्ही शांत होणार नाही आणि हा प्रवास अखंड असा चालू आहे. प्रचंड थंडी आहे आणि एवढ्या थंडीतही आपल्याला एनर्जी कशी काय? शेतकरी याच्यापेक्षा जास्त थंडीत आणि कष्टात जगतो, त्याच्यामुळं त्याच्यापुढे आमच्याकडे फार मोठे कष्ट आहे असं नाही आहे. अतिशय त्याच्या शेतकऱ्याच्या एकंदरीत कष्टाच्या ह्याच्यात जर आयुष्यतेचं पाहिलं तर त्यामध्ये आम्ही पासंगातही बसत नाही. तेवढी थंडी आणि तेवढे कष्ट तर आम्ही सहज पेलू शकतो. केंद्र सरकार अद्यापही शेतकऱ्यांचे मागण्या पूर्ण करत नाही, त्यावर का आहे का? एक स्वभाव गुण असतं आणि मोदीजींचा तो स्वभाव गुण खरं तर आळवा येत आहे आणि ते शेतकऱ्यांसोबत राजकारण करून पाहत आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करणं ठीक आहे, कारण ती निवडणूक आहे, तिथं त्या पद्धतीनं वागत असत ते दुमत नाही. पण जेव्हा लाखो शेतकरी रस्त्यावर येऊन जर या सगळ्या गोष्टीचं समर्थन करत असत तर आखरी कायदा हा शेतकऱ्यासाठी होत आहे, तर मग शेतकऱ्याच्या मतानं का होत नाही? कुठल्या शेतकऱ्यानं तुम्हाला ह्या मागण्या केल्या होत्या का? हे सगळे बिल अशा पद्धतीनं आम्ही मागणी करतो आहे. वर्षानुवर्ष शेतकरी 50% नफा धरून हमी भाव द्यावा, किमान आमचा त्या तो माल विकत घ्यावा, जी मागणी सोडून दिली आणि दुसरेच काही तुम्ही कायदा आणताय, तर हे अतिशय मला वाटतं आमच्या तुमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे का एवढा प्रसिद्ध आणि काय म्हणताय 56 इंचवाला आणि देशाला एक उमंग निर्माण करणारा पंतप्रधान शेतकऱ्यासाठी किती वाईट वागतं हे चित्र आता स्पष्ट होत आहे. तुम्हाला मोर्चा दरम्यान कुठं कुठं केंद्र सरकार म्हणजे बीजेपीच्या यांच्याकडून कुठं बीजेपीकडून काही अडवणूक झाली नाही, पण बैतूलमध्ये आम्ही जे मंगल कार्यालय बुक केले होते ते बुक केलेले मंगल कार्यालय पोलीस प्रशासनानं रद्द करायला लावले आणि मग वेळेवर आम्हाला गोडाऊनमध्ये झोपावं लागलं. तेवढाच एक आमच्यासाठी प्रसंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. तर आपण जाणून घेतले आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून संपूर्ण जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या गंभीरपणे पाठीशी नेहमीच उभे असणारे राज्यमंत्री बच्चू कडू. किरण होले, AM न्यूज, अमरावती.